आता बातम्या सविस्तर। शिवसेनेची शाखा तोडण्याचे आदेश वर्षा बंगल्यावरून आल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। मुख्यमंत्री पुत्रांनी शाखा तोडण्याचे आदेश दिल्याचं राऊत म्हणाले। वांद्र्यातल्या शिवसेनेची शाखा अनधिकृत आहे हे 40 वर्षांनंतर कळलं का असा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावला। 40 वर्षांपूर्वीच्या शाखेवर हातोडा मारणं हे नीचपणाचं लक्षण असल्याचं राऊत म्हणाले। बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जात होते, कुणाच्या फोटोवर हातोडे मारतोय हे देखील दिवट्यांना कळलं नाही, हे कसले शिवसैनिक असा सवाल राऊतांनी विचारला। एक जुनी शाखा 40-50 वर्षापूर्वीची ज्या पद्धतीने हातोडे मारून तोडण्याचा प्रयत्न केला का तोडली आणि बाळासाहेब ठाकरे इंद्रुदय सम्राट यांच्या फोटोवर ज्या प्रकारे हातोडे मारले जात होते, लाज नाही वाटली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सरकारला? हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चाललं आहे म्हणताय, माझी पक्की माहिती आहे। हे हातोडे मारण्याचे आदेश वर्षा बंगल्यावरून आले, मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीव दिवटे चिरंजीव त्यांच्याकडे कोणीतरी गेलं आणि त्यांनी आदेश दिलेले। निर्लज्जपणाचा कळस आहे हा, नीचपणा आहे। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही आतापर्यंत जगलात, वाढलात, तरारलात, फुटलात आणि त्याच नावावर राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं, त्याच बाळासाहेबांच्या फोटोवर तसबीरवर तुम्ही हातोडे मारण्याचे आदेश देता, हे तुमचे चिरंजीव? बाळासाहेबांच्या फोटोवरती हातोडा मारतोय, बाळासाहेबांची दर्जा आता राज्य शासनाने दिलाय ना राष्ट्रपुरुषांचा, मग त्या फोटोवरती ज्याने हातोडा मारलाय त्याच्यावरती काय कारवाई करणार? आणि त्याच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन चालूच राहणार आहे।